मी घरी आले की कुलूप लावून पळालीस मला बघून. म्हणले छान केलं तर सगळं माझं छान आहे. मी घरी आले की कुलूप लावून पळालीस मला बघून नाही का. आणि आता इथं कशी आलीस? मी काय कुलूप म्हणजे मी घरात मी लांबून दरवाजापासून म्हणलं आता हे हाय घरी बघावं म्हणलं तोवर तो लगे कुलूप लावून लगे गेटच्या बाहेर कुंकड चंपत. मी काय तुला खायला मागत होते का काय? मी नाही तुम्हाला बघितलं काय नाही बघितलं. आता कसं इथं आलीस की ठेचा चांगला आहे गुलाबजामुन चांगले आहेत हे कसं वाटतं मला असं वाटत असेल ना काही नाही. हा मी नाही तुम्हाला बघितलं. तुम्ही आलतात काय तिकडं? काय की बाबा आलते का माझी माझी गेलतात का तिकडं? मग मला काय माहिती आताच आले ठेचा रगडायला लागले म्हणलं आता बघावं म्हणलं येते का कशी म्हणून शिन मी लगे मी पोहोचले लगे माझ्या महागारी लगे. ते मला तिकडून फोन आला होता ना ऑफिस मधून. हा तर ते म्हणले तुम्हाला अर्जंट यावं लागल झाडा या ऑफिस होय वरच काम म्हणलं की नका वाटत आणि मला बघून दरवाजा लावला ह्या दर रगड खा. तुम्ही म्हणजे तुम्ही कसं काय आला होता कसं काय म्हणजे मला येऊ नाही का वाटत मला फोन नाही केला काही नाही मला काय फोन करायचं घरी यायला फोन करावा लागतोय का तुला? नाही मग मला तुझ्या घरी यायला फोन करावा लागतोय मला माहितीच नाही हो तुम्ही आले कधी मी अचानक येऊ शकते म्हणून मला घर लावून गेली. माणूस घरी नसतंय की नाही म्हणून घर लावून गेली मला. मी तुम्हाला बघितलं अगं माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहिले ना मी तू घर लावलं कुलूप लावलं मला बघितलंच तू होय तुम्ही आधी त्याच्यासाठी आलतात काय? मम्मीला जसंच बघितलंस तो कुलूप लावलंस हा ते हा मम्मीला तसंच बघितलंस तसंच मम्मीने तुला बघितलं करून कुलूप लावून आलेला कुलूप. नाही नाही तिला फोन आलता ऑफिस मधून मला बघूनच कसे काय फोन आले तू मला आधी नाही आले फोन मी बघितलंच नाही. मी दरवाजेच्या पुढे सावली पडली की तुम्हाला फोन येते तो तुमचे मी कलाकारचे मी तिथं गॅलरी मध्ये आलते का आम्हाला वाटलं तुमच्यासारखं वाटलं म्हटलं तुमच्या अंग येगळी साडी होती येगळी कस काय असली साडी नाही तुमच्याकडं मी जास्त नीट बघितलंच नाही. मी गेले माझ्या ऑफिस मधून फोन आलताना फोन आलता होय अशी होय आता अशीच फोन येऊ द्या मी बी जवळ ही करेन तुम्हाला बघणार नाही आता बोलणार नाही मी बी तुम्हाला हे चल छान झालं ना खा ना खा तुझ्यासाठीच केलाय खा. आता मी कुठं तुम्हाला हे करते झाकू झाकू ठेवते कुलप लावते मग काय येतं तिकडं? नाही यायचं आता नाही यायचं मला मी येणारच नाही आता तुमच्याकडं. दुपारून काय करा दुपारून निवांत या मी नाही घेणार स्पेशल चहा मलाई मारून चहा करून ठेवते तुझी मलाई तुलाच राहून दे अजून मी तुलाच राहून दे खा ना खा. अद्रक लसूण टाकून चहा अद्रक लसूण मी टाकून कालवणला फोडणी देऊन तुझं तूच खा मला नको. कालवण नाही चहा चहामध्ये अद्रक मला तुझा काही नको मला आजच बघितला तुझा देहावरा मला बघून कुलूप लावते आणि पुन्हा मग म्हणते की तुम्ही आलतात का घरी किती आयडिया तरी हाय बाई किती कला तरी हाय अंगावर खरं ज्याला कला ज्याला नाही 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 तुम्हाला ज्याला कला येते ना तीच करू जाणं असे सगळ्याला येत नाही. तुला मस्त कला येते बघ चांगली कला येते तुला. अहो मी बघितलं नाही हो तुम्हाला नाही बरं आता आलीस तर जेवण करून जा होय मम्मी. नाही आता नाही मी जेवायला देणार मी स्वयंपाकच केला नाही मला तुला मी नाही तुला राहते मला जेवा येत तू बी आला नाहीस. श्रीखंडनपुऱ्या काय तुम्ही कसं म्हणलात मग मी कुणाला काय करू शकत नाही मला बघून दरवाजे लावतात तुम्ही काय उपयोग आहे तुला अक्कल पाहिजे ना तेच तर म्हणलं मला बघून दरवाजा लावलाय ना मला बघून दरवाजा लावलाय तुम्ही तुम्ही नको म्हणून अजून खुनवा खुनवी चालली तुमची होय काय खुनवी तुम्ही बघून बघून मला दरवाजा लावलाय बघून मी नव्हतं बघितलं मला काय झालंय माहिती का मला चष्मा मला असं फक्त जवळचं दिसतं इथून इतकं लांबचं दिसत नाही. तुम्हाला काय वाटलं असं तिने नक्की दुसऱ्या फ्लोअरहून तिकडे बघितलं काय की सासूला नाही ते कसं कळतं सासूला बघून दरवाजा लावायचा नाही दिसलं नाही तुम्ही मला नको शिकू मी पुढची बाई मला नको शिकू तुला वाटत असेल मी एमबीए बीएस झाले पण मी अनपडच तुला तीनदा पाणी पाहिजेन ऐकलंच का हो नखऱ्या करू नको तसले माझ्यापाशी जमणार नाही तर डाळ शिजत नाही. हा कशी शिजल डाळ खोटं बोलून आणले श्रीखंडन पुऱ्या केल्यात म्हणून तुम्ही घरी आला तुम्हाला मला येतं घरी येऊच नका तुम्ही आता घरीच येऊ नका माहितच श्रीखंडन पुऱ्या खायला मला खाऊ घालायच्या जा तुम्हाला काय नाही आता निघा निघा माहिती बघा धंदी.